त्यावेळेला भगवंताने ही मधुर लीला केलेली आहे. भगवंत गोकुळामधून नंदगावला शिफ्ट होतात, नंदगावमधून मथुरेला शिफ्ट होतात, मथुरेवरून भगवंत कंसाचा वध करून द्वारका नगरीकडे प्रयाण करतात. द्वारकामध्ये भगवंतानी, द्वारकाधीश भगवंतानी 16,000 विवाह केलेले आहेत आणि भगवंत त्या ठिकाणी आहे, द्वारकेमध्ये राज्य करतायत. शरीराने भगवंत द्वारकेमध्ये आहेत पण मनाने तर भगवंत वृंदावनमध्येच आहे. भगवंतांना वृंदावनची आठवण येते आणि आठवण इतकी येते भगवंतांना की सांगू शकत नाही आपण की भगवंताची अवस्था कशी असेल, किती भगवंतांना किती आठवण येते वृंदावनची, शब्दामध्ये सांगणं कठीण आहे. पण भगवंत द्वारकामध्ये आहे, भगवंतांना एक से बढकर एक राणी आहेत, पत्नी आहेत. 16,000 भगवंतांनी विवाह केले पण भगवंतांचं मन नेहमीच गोवर्धनमध्ये आहे, वृंदावनमध्ये आहे. आणि भगवंत असे खुश वाटत नाहीत. भगवंत रुक्मिणीला प्रश्न पडतो, सत्यभामाला प्रश्न पडतो की भगवंत एवढे कसे, आम्ही एवढं प्रेम करतो, आमच्या प्रेमात कधी काही कमी तर नाही ना, अजून काही भगवंतांना हवं आहे, अजून असा विचार नेहमी रुक्मिणीच्या मनामध्ये, सत्यभामेच्या मनामध्ये येतोय. भगवंत असा विचार आला तरी कसा त्या राण्यांच्या मनामध्ये, विचार येण्याचं कारण म्हणजे भगवंताचं आचरणही तसंच होत. भगवंत रात्रीच उठायचे आणि रात्रीच खिडकीच्या बाहेर जाऊन भगवंत मोठ्याने ओरडायचे, हे राधे, हे ललिते, हे विशाखे, कुठे आहात तुम्ही, वृंदावन, हे मधुमंगल, स्तोक कृष्ण, मित्रांची नावं घ्यायचे, आईलाही हात मारायचे, यशोदा, नंद बाबा, कुठे आहात आपण. भगवंत रात्रीच उठून द्वारकेमध्ये हा प्रसंग चालू आहे. मग राण्यांना हे सगळं पाहून कधी कधी प्रश्न पडायचा. अशा मध्येच एक घटना घडली होती. एकदा तर भगवंत झोपेत सुद्धा भगवंताच्या श्वासामधून राधा 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 भगवंताच्या श्वासामधून नाव येत. रुक्मिणी शेजारी आहे, तुम्ही कल्पना करू शकताय. जर पत्नीच्या पुढे जर आपण परस्त्रीचं नाव घेतलं तर पण झोपेमध्ये चावळत आहे तुम्ही, मग तर सत्यच आहे. पुढं घेतलं किंवा काही चेष्टा केली लागू वेगळ्या, पण झोपे जर चावळत असाल म्हणजे चांगलंच भिनले. राधा राधा भगवंती नाव घेत आहे, भगवंत डोळ्यातून अश्रू येत आहे, एवढे अश्रू येत आहेत भगवंत डोळ्यातून. रात्रभर ती जी उशी आहे डोक्याखाली घेतली, ती उशी सुद्धा वली झाली. चाल सकाळी उठल्यानंतर रुक्मिणी पाहते की भगवंताच्या डोक्याखालची उशी वली झाली, रात्रभर चावळत आहेत. रुक्मिणीला राग आला रुक्मिणीला आणि रुक्मिणी निघून आली माहेराला. पंढरपूरमध्ये येऊन बसले रुक्मिणी, कोण आहे राधा, सांगा, त्याला सांगणार कस काय अशा गोष्टी कशा सांगायच्या. कोण आहे राधा आणि कोण आहे सगळे लोक ते वृंदावन वृंदावन, राधा माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते ती अशी राधा आहे का, माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी आहे. भगवंत रुक्मिणीला सांगतायत आणि त्या ठिकाणी अशा घटना दररोजच घडू लागल्या. आणि एके दिवशीची गोष्ट आहे, नारद मुनी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत द्वारका नगरीमध्ये. आणि नारदानी जेव्हा पोहोचल्यानंतर बघितलं की भगवंत असं राधा 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 म्हणत 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 चक्कर येऊन पडले. भगवंत चक्कर येऊन पडले आणि भगवंताची ही अवस्था वृंदावन सोडल्यापासून अशी अवस्था झाली भगवंतांची. नारद मुनी इथं पोहोचले. नारद पोहोचल्यानंतर नारद मुनी विचारच करत होते की भगवंतांना झालं कसं करायचं, एवढा विरह, प्रेमाचा विरह भगवंतांना.
तेवढ्यात उद्धव महाराज तिकडे पोहोचले. उद्धव भगवंतांचे मित्र आहेत, प्राण आहेत भगवंतांचे, उद्धव म्हणजे. आणि उद्धव तिथे पोहोचले द्वारकामध्ये, आणि उद्धवाची उद्धवाशी चर्चा चालू आहे नारदांची, काय करायचं यांचं. ते राधा राधा म्हणतात आणि चक्कर पडत. अरे राज्य कोण करायचं, 16,000 विवाह करून बसले इथे, एक का दोन ते सगळं चालवायचं, नोकरी धंदा काम सारखं. ते राधा राधा म्हणतायत आणि चक्कर येऊन पडतायत भगवंत. आणि उठवायचं कसं भगवंतांना. आणि मग त्या ठिकाणी उद्धव आणि नारदांची चर्चा चालू आहे, काय करायचं. भगवंतांचा भाव उद्धवाला चांगला माहिती आहे, कारण मित्र असल्यामुळे भगवंत नेहमीच हृदयातली गोष्ट मित्राला सांगितली जाते, सिक्रेट. तो उद्धवाला सांगितलं, उद्धव मोही ब्रज विसरत नाही. उद्धवा हे वृंदावन हे विसरत नाही. हे ब्रज, ब्रज म्हणजे समजते का, ब्रज म्हणजे वृंदावन, विसरत नाही हे सगळं. मला हे वृंदावन विसरू शकत नाही, विसरण्याच्या पलीकडे आहे या सगळ्या गोष्टी. हंस सुता की मधुर कलर, तिथे पशु पक्षी यांचं गाणं सुद्धा मी विसरू शकत नाही. पशु पक्ष्यांना विसरू शकत नाही, माणसांना मित्रांना मैत्रिणींना आई वडिलांना कसं विसरू शकेन मी. असं हे प्रिय वृंदावन, असं मथुरा प्रिय नाही भगवंतांना, द्वारका प्रिय नाही, वृंदावन प्रिय आहे. बाल बाल संग आपले पालके मुलं आहेत, त्याचे मित्र आहेत, बिंदे मंडळी आहेत, करत कुलाहल. त्यांचं बाळ खेळणं बागडणं, त्यांचं चेष्टा मस्करी करणं, हे सगळं भगवंतांना आठवत आहे. आणि जसं आठवत आहे भगवंतांना चक्कर येऊन पडतात, भगवंत आठवले किती प्रेम आहे. हे मथुरा कंचन की नगरी. मथुरा तर मथुरामध्ये तर प्रेमाचा व्यापार नाही, तिकडे कांचन म्हणजे सोन्याचा व्यापार आहे, पैशाचा व्यापार आहे. पण प्रेमाचा व्यापार तर त्या वृंदावनामध्ये आहे. आणि त्यामुळं उद्धव मोही ब्रज विसरत नाही. उद्धवा मला ते वृंदावन विसरू शकत नाही मी. असं आपण हे वृंदावनला गेलो होतो, विसरू शकतो का वृंदावनला, आठवते की नाही. आपण विसरलो काही प्रमाणामध्ये तर आहे लक्षात, थोडं तरी आहे. पुन्हा पुन्हा जावं लागेल वृंदावन. आणि भगवंतांना वृंदावनची एवढी आठवण येते की भगवंत शरीराने तर द्वारकेमध्ये आहे, पण मनाने तर मन तर सगळं वृंदावनमध्येच आहे. पण जबाबदारी आहे, तसं बऱ्याच जणांना वाटते वृंदावनला जावं, पण जबाबदारी आहे, संसाराची जबाबदारी आहे. असं भगवंतही काही प्रमाणामध्ये अडकले संसारामध्ये, कारण एवढा मोठा व्याप आहे भगवंतांचा. 16,000 पत्नी, 10 प्रत्येक पत्नीपासून 10-10 मुलं भगवंतांना, 16,000 × 10, परत त्या 10 मुलांना, 10-10 मुलांना परत 10-10 मुलं, × 10, किती मोठा परिवार झाला भगवंतांचा. आणि भगवंत त्या ठिकाणी नारद मुनी त्या ठिकाणी विचारलं काय करायचं आता भगवंतांना. असं होतंय भगवंतांना जाग कसं करायचं आता. ही काय फक्त उन्हानी चक्कर येऊन पडलेली नाही, किंवा काहीतरी पोटात काही नाही म्हणून चक्कर येऊन पडलेले नाही, हे प्रेमामध्ये चक्कर येऊन पडलेले आहे. तर उन्हात चक्कर येऊन पडला तर त्याला पाणी मारून जागा केलं जाऊ शकतं, पोटात काही नाही तर खाऊ घालून त्याला जागा केलं जाऊ शकतं. पण जो प्रेमामध्ये विरहामध्ये चक्कर येऊन पडलेला आहे त्याला कसं उठवायचं. तर त्याला काहीतरी ज्याच्या विरहामध्ये पडलाय त्याचं काहीतरी नाव घेतलं तर जागं होऊ शकतं. आणि म्हणून त्या ठिकाणी उद्धव महाराज म्हणतायत की नारद मुनी आपण वृंदावनचा महिमा गायन करा, वृंदावनच्या ज्या लीला आहेत मधुर मधुर त्या लीला आपण गायन करा, विशेष करून राधा राणीचं गायन करा, तिच्या नामाचं उच्चारण करा. नारदांना सगळं माहिती आहे वृंदावनमध्ये काय चालतंय. नारद मुनी प्रत्येक लीलेचे साक्षी आहेत भगवंतांच्या. आणि नारद मुनी म्हणतात, नारद मुनींना सांगितलं, नारद मुनी म्हणाले आपण समस्या आहे, समस्या अशी आहे की भगवंतांचं नाव, भगवंतांच्या वृंदावनचं नाव जरी काढलं मी, राधा राधा जरी म्हटलं तरी भगवंतांना, भगवंत आता स्वतः विचार करतायत, पण आम्ही जर जाणीव करून दिली त्यांना वृंदावनची,
पण वृंदावनलाच निघून जातील भगवंत. आणि मग करायचं काय? आणि चर्चा चालू आहे उद्धवाची आणि नारद मुनीची, म्हणजे वृंदावनला भगवान जाती देऊन आणि मग इथं राज्य कोण करणार आणि सगळं आवड होऊन जाईल म्हणजे सर्व. एखाद्याचा संसार असा व्यस्त करायचं म्हणजे चांगली गोष्ट नाही. नारद मुनीचा विचार म्हणजे यांना वृंदावनला पाठवून इकडे काय करायचं सगळं एवढा मोठा संसार त्यांचा, म्हणजे विचार चालू आहे. म्हणले पण यांना जाग करण्यासाठी तर एकच उपाय आहे, वृंदावनचं महिमा गायन केलं पाहिजे तर जाग होऊ शकतं. तर म्हणले ठीक आहे. आणि त्या ठिकाणी नारद मुनींना सांगण्यात आलं, पण नारद मुनी म्हणाले की ठीक आहे आता मी गातो खरं, पण जर भगवंत उठले तर वृंदावनकडेच पळतील, त्यांना जर वृंदावनची अजून आठवण करून दिली तर. त्यामुळे एक रथ तयार ठेवा म्हटले, एक रथ सजवून तयार ठेवा भगवंतासाठी. जसे भगवंत उठतील तर भगवंतांना वृंदावनला आपण जाऊ शकतो. पहिली समस्याचं निराकरण झालं, पण दुसरी समस्या आहे जर भगवंत वृंदावनला गेले तर परत येण्याची शक्यता फार कमी आहे. दुसरा प्रश्न झाला तसे, आता एकदा जर गेले वृंदावनला एवढं विरह झालाय भगवंताने, एकदा वृंदावनला गेले की परत कशा नाही तर द्वारकेला भगवंत. आणि त्यामुळे म्हटले काय करायचं, उपाय काय करायचा. नारदाने एक उपाय शोधून काढला, ते म्हणाले उद्धवा आपण असं करा की पुढे जावा तुम्ही वृंदावनला, वृंदावनला जा आणि वृंदावन मध्ये आनंदाचं वातावरण तयार करा. कारण जेव्हापासून भगवंतांनी वृंदावन सोडलं तेव्हापासून लोक दुःखामध्ये आहेत, रडतायत, जीवन करत नाहीत वेड्यासारखे. आता ही फार मोठी कथा, उद्धव जेव्हा वृंदावनला पोहोचला होता बघितलं होतं या सगळ्या गोष्टी. म्हटले भगवंत वृंदावनला जाऊ द्या, पण गेल्यानंतर जर सगळं ठीक खुशाल असेल तर मला येतील की भगवंत. पण भगवंतांना जर हे कळालं की माझ्या प्रेमामध्ये माझ्या विरहामध्ये हे लोक एवढे पागल झालेले आहेत, एवढे वेडे झालेले आहेत, भगवंत त्यांना तिकडेच अडकून बसते वृंदावनामध्ये. त्यामुळे तुम्ही काय करा, वृंदावनला पुढे जावा तुम्ही आणि सर्वांना सांगा कृष्ण येत आहे, द्वारकाधीश येत आहे. द्वारकाधीश नाही, द्वारकाधीश नाव आवडत नाही वृंदावनच्या लोकांना, ते कृष्णच म्हणतात. कृष्ण येत आहेत. आणि मग कृष्ण येत आहेत तर मग तुम्ही नीटनेटके कपडे घाला, कपडे सुद्धा नीट घातलेले नाहीत. जसे कृष्ण गेले तसं त्यांना आंघोळ करायचं समजत नाही, कपडे घालायचं समजत नाही, जेवायचं समजत नाही. केवळ कृष्ण कृष्ण म्हणूनच जिवंत आहे अशी अवस्था झाली त्या वृंदावनच्या लोकांची. म्हणजे म्हणजे थोडंसं तुम्ही जर डोळे वगैरे पुसून घ्या. कधी कधी असं होतं आपल्या घरामध्ये काही लागलेलं असतं भांडण वगैरे, रडारडी चालू असेल समजा, अचानक कोणी पाहुणे आले तर आपण डोळे वगैरे पुसून थोडंसं नीट त्याच्या पुढे पाहुण्यापुढे नीट उभं राहतो ना, ते काय दाखवत नाही आपल्या घरात काय झालं. तसं भगवंत आले की मग तुम्ही भगवंत पुढे असं कपडे विस्कटलेले म्हणजे रडताय तुम्ही, सगळं सुजले डोळे वगैरे म्हणजे रडून रडून, तुम्ही काहीतरी थोडस उत्साहाने हार वगैरे बनवा, भगवंत स्वागत करा, गीत गावा, मृदंग वाजवा, करताल वाजवा, कीर्तन करा. असं केलं तर भगवंतांना आनंद होईल आणि मग भगवंत भेटतील आणि माघारी येतील असा एक अंदाज नारदांचा आहे. म्हणले ठीक आहे चांगली गोष्ट आहे. नारद मुनी जसे हुशार आहे, नारद मुनीने हा मार्ग काढला. आणि जसं उद्धवाला सांगितलं, उद्धव म्हणले नाही बाबा म्हणले मी वृंदावनला जाऊ शकत नाही, एकदाच गेलो मी वृंदावनला, माझी लायकी मला कळली काय. उद्धव हा बृहस्पतींचा शिष्य आहे, देवतांचे जे गुरु आहे त्यांचा शिष्य आहे. आणि उद्धवाला भगवंतांनी प्रेमपत्र लिहून पाठवलं होतं गोपींसाठी, वृंदावनच्या लोकांसाठी, यशोदानंद बाबांसाठी, जाऊन सांगा कसे आहात आपण वगैरे वगैरे पत्रामध्ये लिहिलं होतं भगवंतांनी. आणि खर तर गोपींचा भाव भगवंतांना माहिती आहे, पण उद्धवाचा अहंकार नष्ट करण्यासाठीच पाठवलं होतं वृंदावन. जसे वृंदावनला उद्धव पोचले आणि वृंदावनामध्ये बघितलं त्याने की ते ज्ञान सांगू लागले, ज्ञान तत्वज्ञान सांगू लागले की भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश आहेत, असे आहेत, तसे आहेत, तुमच्याकडे एवढं प्रेम करतात आणि तुम्ही ध्यान केलं पाहिजे, म्हणे तुम्ही असं रडत बसून काय उपयोग आहे, तुम्ही तुमचं मन कृष्णामध्ये लावण्याचा प्रयत्न करा किंवा ध्यान करण्याचा, कृष्णावर ध्यान करण्याचा प्रयत्न करा आणि मनाला तुमचं शांत करा.
गोपी म्हणाले की तू मूर्ख आहेस का उद्धवा, काय सांगतोस आम्हाला या गोष्टी, त्या कृष्णाचं ध्यान करायला सांगतोस, अरे आम्ही विसरलोच कधी त्या कृष्णाला, म्हणून तसं ध्यान करायला सांगतोस, कृष्णाला विसरलोच नाही आम्ही, त्याला आठवायची विशेष येतो कुठे काय, कधी कधी आपण म्हणतो थोडासा आठवा त्यांना, गोपी आहेत, गोपी कधीच भगवंतांना विसरत नाही, कधीच भगवंतांना आठवत नाही गोपी, कारण त्या कधी विसरतच नाही, विसरतच नाही तर आठवायचा प्रश्न येतो कुठे, अशी अवस्था म्हटले. आणि या गोपींचं प्रेम अतिशय श्रेष्ठ आहे म्हणजे भगवंत उद्धव म्हणाला, त्या म्हणाले उद्धव म्हटले मी तर जाऊ शकत नाही कारण मी गेलो तर मी चक्कर पडतो, म्हणजे त्यांचं प्रेम बघून त्या गोपींचं कृष्णावरती शक्य नाहीये. म्हटलं ठीक आहे कोण जाणार मग आता, आणि जाऊन मेसेज द्यावा लागेल ना पडून वृंदावनला कृष्ण येत आहे. आणि मग त्या ठिकाणी बलराम जी आलेले आहेत, भगवंतांचे मोठे भाव आलेले आहेत, आणि त्या ठिकाणी बलरामजीना सांगण्यात आलं तुम्ही जाताय वृंदावनला जाताय, पुढे जाऊन जरा सांगायचं आहे कृष्ण येत आहेत, तिथे कावरून बसा, जेणेकरून म्हणजे काय तुम्ही राडा मांडलाय ना रडारडीचा हा सगळा बंद करा आणि प्रेमाने स्वागत करा कृष्णाचं. बलरामजीना पाठवण्यात आला विचार, बलरामजी म्हणले मी तर नाही जाऊ शकत, म्हटले मी कसं काय जाणार, मलाही मी मलाही त्यांनी सांगितलं होतं कृष्णाचा कुठं पत्ता लागला तरी सांगा त्यांना घेऊन या माघारी, मोठा भाऊ आहे, पण इकडं आल्यानंतर द्वारकाधीश झालं मला काय ऐकणं झालं, आणि त्यामुळे मी जर गेलो तर मला पहिला प्रश्न विचार आधीच विचारतोय या बलराममुळे तर कृष्ण गेला, त्या बलराममुळे तर कृष्ण गेले कारण बलराम मोठा भाऊ आहे, त्याची जबाबदारी होती की नाही बारक्या भावाला आणायची व्यवस्थित समजावून सांगायची, बलरामने तर कृष्णाला घेऊन गेला काय, हा मोठ्या भावाचं कर्तव्य करत नाही, म्हणजे आधीच नाराज आहेत म्हणजे लोक सगळे वृंदावनाची माझ्यावरती. बलरामने म्हणले मी जाऊ शकत नाही, ती चर्चा चालू आहे तितक्या भगवंतांची बहीण सुभद्रा त्या ठिकाणी येते, आणि सुभद्रा आपण आहात ना कथेमध्ये सगळे आहात का, घरी गेलं सुभद्रा महाराणी त्या ठिकाणी आलेली आहे, आणि ते काय म्हणते भगवंतांना उद्धवाला, नारद विचारतात तुम्ही सुभद्रा तू जाऊ शकतेस, हा म्हणजे मी जाऊ शकते, सुभद्रा म्हणले मी जाऊ शकते, हा जास्त करून महिलांचाच मॅटर आहे, म्हणले मी जाऊ शकते, यशोदा मैयाला आलिंगन करू शकते, तिची सांत्वना करू शकते, आता पुरुष गेला तर किती म्हणून माताजीला समजवणं, आणि माताजीला समजवणं फार कठीण असत, एकदा रडायला सुरू केलं फार कठीण आहे, आणि मग ते पुरुष लोक कसे समजावणार, ते महिला महिलामध्ये सांगू शकतात थोडं मी आलिंगन करू शकते, यशोदा मैयाला समजावून सांगू शकते, हा राधाला पण समजावून सांगू शकते मी, स्त्रियांमध्ये थोडस ऐकतात, आणि माझ्याविषयी जास्त काही तिरस्कार किंवा असं काही म्हणणं काही नाही वृंदावनवासियांच, माझं कॅरेक्टर एकदम क्लिअर आहे, माझ्यामध्ये काय फॉल्ट मध्ये शोधणार नाही वृंदावनचे लोक, म्हणून सुभद्रा म्हणते ठीक आहे मी जाते पुढं आणि सगळं नियोजन करते, भगवंतांना घेऊन याच पाठीमागून. आणि मग त्या ठिकाणी सुभद्राला जाण्यासाठी एक रथ तयार करण्यात आला, सुभद्राचा पण एक वेगळा रथ आहे, त्या रथामध्ये सुभद्रा बसणार आहे, जशी सुभद्रा निघाली आणि मग आमचे बलराम दादा म्हणाले मी पण जातो, आता काही प्रॉब्लेम नाही म्हटले मला हिच्याबरोबर जायला काही प्रॉब्लेम नाही, एकटं गेलं की ते लोक जरा ऐकणार नाहीत, पण आता आहे बहीण बरोबर तर मी जातो म्हटले. मग सुभद्रा बरोबर बलराम दादा पण गेलेले आहेत, बलरामांसाठी एक रथ बनवला सुंदर असा, सुभद्रेसाठी एक रथ बनवला, आणि वृंदावनच्या दिशेने यांचं मार्गक्रमण झालेलं आहे, श्रीकृष्णांसाठी रथ अगोदरच बनवून ठेवलेला आहे, जसं नारद गायन करायला सुरू करतील वृंदावनचा महिमा तसे श्रीकृष्ण उठतील आणि मग त्यांना रथामध्ये बसवून घेऊन जाऊ शकते वृंदावनला, अशी सगळं नियोजन झालेलं आहे, सुभद्राचा रथ निघालेला आहे, बलरामजींचा रथ निघालेला आहे, आणि त्या ठिकाणी बलरामजींचा रथ थोडा फास्ट गेला निघून, आणि बलरामजींचा रथ हा सुभद्रेच्या रथाच्या पुढे निघून गेला,
आणि वृंदावनच्या बाउंड्रीवरती आलेले आहे सगळे, आता बॉर्डर वरती आलेले आहे, हरत येऊन पोहोचलेला आहे बलराम दिवसा, पहिल्यांदा बलराम दिवसा रथ आला आणि तो रथ वृंदावनच्या सीमेवर आलेला आहे आणि त्या ठिकाणी गोपी वृंदावनची जी पौर्णमासी आहे, जी वृंदादेवी आहे, तिने अशी योजना केली की त्या बलरामजींच्या रथाकडे आले म्हणजे तुम्ही इकडे तिकडे कुठे जाऊ नका, वृंदावन सगळं ओस पडलंय, वृंदावन मध्ये कोणीच नाही म्हणले, सगळे लोक एकाच ठिकाणी थांबलेले आहेत वृंदावनचे भगवंताचे प्रियजन कुठे आहेत म्हणले, तुम्ही डायरेक्ट तुमचा रथ घेऊन निधीवन मध्ये जा म्हणले, निधीवनला गेलो तरी नाही आपण भगवंत त्या निधीवनामध्ये जा म्हणले, तुम्ही डायरेक्ट एक वन आहे छोटीशी जागा आहे वृंदावन मध्ये त्या निधीवनामध्ये बलरामजी गेलेले आहे. बलरामजीनी उतरले तसं बलरामजी पोहोचले पाठीमागून सुभद्रा पण आली तिकडेच निधीवन मध्ये, एक वन आहे निधीवन वृंदावन मध्ये, जसं पोहोचले त्या वृंदावन मध्ये त्या निधीवनामध्ये बलरामजी ते दृश्य पाहून अवाक झाले, सुभद्रास पर दृश्य पाहून अवाक झाले, काय होतं ते दृश्य जसं त्या निधीवनामध्ये राधाराणी ललिता सखीच्या मांडीवर डोकं ठेवून बसलेली आहे, झोपलेली आहे, विशाखा सखी आहे गोपी आहे ती राधाराणीला वार घालते आहे, इंदुलेखा चित्रलेखा या सर्व सखी आसपास जमलेल्या आहेत, हजारो सखी गोपी इकडे आहेत त्या निधीवनामध्ये आणि काय चालू आहे, राधाराणी बोलती नाही पूर्णपणे आता प्राण जाणार अशा अवस्थेमध्ये बसलेली आहे आणि केवळ कृष्ण 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 तर त्याचं स्मरण आहे मनामध्ये, प्राण जाईना पण अशी अवस्था नाही आत्ता झाली नव्हती राधाराणीची, अशी अवस्था तर जसे कृष्ण गेले तशी अवस्था अशीच आहे, जीव धड जाईना पण आणि येईना पण, केवळ कृष्णाचं चिंतन अशी राधाराणीची अवस्था आणि त्या राधाराणी प्राण जाणारच राधाराणीचा इतक्यात हे पोचलेले आहेत बलरामजी आणि सुभद्रा, म्हणजे भगवंत जीना तो क्या जीना कृष्ण के बिना राधाराणी असा विचार करते आणि प्राण त्यागणारच, तर ती जी अवस्था आहे राधाराणीची भाव अवस्था आहे आणि कृष्णाप्रतीचं एवढं प्रेम पाहून बलरामजीचे डोळे मोठे 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 बोलावे आणि त्यांचं जे हास्य पण काय आनंद झाला होता त्यांना, तसं आनंद अश्रूच्या डोळ्यात गेले होते आणि हात सुद्धा आकडून गेले, पाय आकडले सगळे बलरामजीचे आणि सुभद्रामय्याचे, एकदम असं रोमांचक क्षितरंग भाजो असं रोमांचक असं भीतीपोटी पण अंगावरती शहारे येतात आणि आनंदापोटी पण शहारे येतात अंगावरती, तर अशी काय अवस्था त्या वृंदावनच्या सुभद्रा आणि बलरामाची अवस्था झालेली आहे, ह्या राधाराणीची अशी अवस्था बघून आणि सर्व गोपी आल्या नमस्कार चमत्कार सगळं झाले बलरामजींना, काय मग कुठे आहे कृष्ण कुठे आहे लवकर सांगा प्राण जाईल राधाचा प्राण जाईल लवकर सांगा कृष्ण कुठे आहे, ते म्हणले सांगतो सांगतो म्हणले कृष्ण कुठे आहे, म्हणजे कृष्ण नाही म्हणजे कृष्ण येत आहेत पाठीमागून येत आहेत, सुभद्रा म्हणते मी अहो तुम्ही कशाला आला पुढे कृष्ण पाहिजे आम्हाला, सुभद्रा म्हणते की अहो कृष्ण राजा आहे दादा ते काही साधारण नाही, आता द्वारकाधीश ते येत आहेत म्हटल्यानंतर त्यांचं स्वागत वगैरे सगळं मोठं मोठं चालू आहे सगळं तिकडं, त्यामुळे थोडा वेळ होईल यायला कृष्णाला, पण येत आहेत कृष्ण येत आहेत, जसं राधाराणीनी कृष्ण हा शब्द ऐकला तर कृष्ण येत आहेत हे ऐकलं तरी चक्कर येऊन पडली राधाराणी, तर कल्पना तिला वाटली कल्पना कल्पना करत होती कृष्ण येणार कृष्ण येणार आणि असं गोपीनी उद्धवाला आधी सांगितलं होतं, ही काही पहिली गोष्ट नव्हती कृष्ण येणार, उद्धव पण आला होता की नाही प्रेमपत्र घेऊन आला होता दाखवायला, हा कसे आहात तुम्ही सगळं काय लिहिलं होतं मी येणार बरं का,
जाताना कृष्ण सांगून गेले होते लवकरच माघारी येतो, कंसाचा वध केला आणि मग लगेच माघारी येतो. आले नाही, उद्धवाकडे संदेश पाठवून दिला तरी आले नाही. गोपी म्हणाल्या उद्धव मोही ब्रज विसरत नाही, या कृष्णाचा तर भाव होताच पण गोपींचाही तोच भाव होता. मिला दो श्याम से उद्धव तेरे गुण हम भी गाएंगे, तुझही गुणगान करतो आम्ही, तर आम्हाला ह्या भगवंताशी श्यामसुंदरांशी आमचं मिलन करा, तर असा भाव गोपींचा होता. नाही आले कृष्ण, आणि आताही सुभद्रा आलीये, हा बलराम आले सांगते कृष्ण आले म्हणून. कसा विश्वास तरी कसा ठेवायचा, कृष्णावर विश्वास ठेवणं फार कठीण आहे. भगवंतांना समजणंच कठीण आहे, त्याच्या लीलांना समजणंच कठीण आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी जेव्हा राधाराणी चक्कर येऊन पडते, कृष्ण शब्द ऐकला तर चक्कर येऊन पडते ती, इकडे हा राधा शब्द ऐकलं तर चक्कर येऊन पडत. या ठिकाणी द्वारकेमध्ये नारद मुनींनी वृंदावन महिमा गान सुरू केलेला आहे, कीर्तन सुरू केलेलं आहे. राधे 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 चालू जसं कीर्तन सुरू केलं नारद मुनींनी, राधे 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 राधे, भगवंत उठून बसले द्वारकेमध्ये लगेच. आणि भगवंत म्हणले तुम्ही कधी आला म्हटले उद्धवाला, वृंदावनला कधी काय आला म्हणले तुम्ही, भगवंत कुठे आहे, कुठं आहे, द्वारकेत आहे, काय म्हणताय नारद मुनी तुम्ही कधी आला वृंदावनला, नारद मुनी म्हणजे द्वारका आहे, नाही म्हणले तुम्ही भ्रमात आहे म्हणले, स्वप्न पण भागताय काय म्हणले, अवय वृंदावन आहे म्हणले, अवले द्वारका आहे, नाही म्हणले वृंदावन आहे म्हणले. जिथे राधे राधे म्हटलं जातं ते वृंदावन आहे, ते द्वारका कसं काय असू शकत. आणि मग भगवंत असं बोलतायत, भगवंतांची पूर्ण गेलेलीच आहे स्मृती वृंदावन मध्ये पोचलेली आहे. नारद मुनी समजावून सांगितलं, अहो हे वृंदावन नाही द्वारका आहे, आपण द्वारकाधीश आहात, हे बघा हे महाल, हे बघा समुद्र, वृंदावन मध्ये एवढे समुद्र आहे आणि वृंदावन मध्ये एवढे मोठे मोठे महाल कुठे आहेत, हे तर द्वारका आहे. भरपूर समजावून सांगितलं, तर कोण थोडे बाहेर आले जातो आणि नाही म्हणले पण तुम्ही वृंदावनचं महिमा गान केलं म्हणजे मला आता वृंदावनला जायचं, मला आता वृंदावनला जायचं. लगेच भगवंतांसाठी रथ तयार होता आणि दारुक भगवंतांचा जो सारथी आहे, रथ चालवणारा आहे, दारुकला सांगितलं आता मी जगू शकत नाही वृंदावन शिवाय. लगेच वायूच्या वेगाने रथाला पळवा म्हणे, वृंदावनला घेऊन चला हा रथ. दारुक म्हणले वायूच्या काय म्हटले, मनाच्या वेगाने पळवतो म्हटले, मनाचा वेग वायूच्या वेगापेक्षा जास्त आहे. आणि मग ते मनाच्या वेगाने रथ, मनाचा वेग समजतो का कसा आहे, आत्ता कोणी वृंदावन जाऊ शकतो काय क्षणाच्या आधी मनाने, अशा वेगाने दारुकाने रथ पळवला आणि दारुक तो रथ घेऊन पोहोचलेला आहे वृंदावनच्या सीमेवरती. इकडे काय फोन वगैरे केला असेल, झाले का सगळं सेटअप सगळं, हा म्हणले या तुम्ही आता काय सेटअप करायचंय, फोन आउट ऑफ रेंज लागत होता बलरामचा आणि सुधाचा, कारण ते भावामध्ये गेले होते. त्यांना हा सगळं प्रेम बघून वृंदावनच गोपींच त्यांनाच काही समजत नव्हतं, त्यांची सावस्पाशी झाली होती. जेव्हा श्री कृष्ण त्या निधीवनामध्ये आले आणि त्यांनी पाहिलं की या गोपींची अवस्था किती भयानक आहे, राधाराणीला पाहिलं भगवंतांनी किती वर्षात ना, जवळजवळ 100 वर्षांचा हा विरह, भगवंतांनी पाहिलं राधाला आणि भगवंतांना काही समजेना. आणि जसं पाहिलं तर राधाराणी सुद्धा चक्कर येऊन पडली, कृष्ण सुद्धा चक्कर येऊन पडली, सर्वांनी मिळून परत मग जोरदार कीर्तन केलं. आणि मग कीर्तन केल्यानंतर भगवंत जागे झाले, राधाराणी जागी झाली आणि राधा आणि कृष्णाचं सुंदर असं मिलन त्या निधीवनामध्ये झालं. हरी बोल. 100 वर्षानंतर मिलन झालं राधा आणि कृष्णाचं त्या निधीवनामध्ये. निधीवन अतिशय पवित्र ठिकाण मानलं जातं, त्या निधीवनामध्येच बाकी विहारी प्रकट झाले जमिनीमधून. आपण वृंदावनला कधी गेला तरी का तुम्हाला ऐकायला मिळेल
सगळं ते ठिकाण आहे, बाकी बिहारीचं प्राकट्य स्थळी आहे. तर या निधीवनामध्ये ही जी जागा आहे, हे भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणीचं पुनर्मिलन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि भगवंतांचे सुद्धा डोळे मोठे 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 झाले आणि भगवंताचे हात आतमध्ये गेले, पाय पण आतमध्ये गेले, असे भगवंताचं जे रूप तयार झालं. आणि मग राधाराणीला इतक्या दिवसातून भेटल्यानंतर भगवंतांनी विचारलं की तुला काय हवंय, मी काय तुला आशीर्वाद देऊ की वरदान देऊ, काय देऊ. तर राधाराणीने ही गोष्ट मागितली भगवंतांना, म्हटले की हे जे आपलं विरहाचं प्रेम आहे, हे प्रेमाची जी दशा आहे, तर याचं आस्वादन पूर्ण जगाला व्हायला हवं. जगाच्या पुढे हे प्रेम अवस्था थोडस लोकांनाही बघतानाही. भगवान म्हणले ठीक आहे, तथा असतो असंच होईल म्हटले. माझे जे विग्रह आहेत, माझं जे रूप आहे, तर हे जे रूप आहे कॅलेंडर जगन्नाथांचं रूप आहे, तर हे जे भगवंत आहेत, तर त्यांचे डोळे मोठे मोठे आणि हात आतमध्ये गेलेले आहेत, हे जगन्नाथांचं रूप आणि इथे अडतो. भगवंत जेव्हा म्हटले की माझं हे जे रूप आहे जगन्नाथ आणि माझ्याबरोबर माझे पोटे बंधू बलराम आणि माझी बहीण सुभद्रा यांचं हे जे रूप आहे, हे रूप इथं आहे, तर या रूपामध्ये मी या भारतभूमीमध्ये जगन्नाथपुरी क्षेत्रामध्ये मी प्रकट होईल म्हणते भगवंत. तर भगवंताने असं आश्वासन राधाराणीला दिलं, म्हणजे माझा जो भाव आहे, माझं जे रूप आहे, याचं दर्शन जगन्नाथपुरीमध्ये होईल, या रूपाचं दर्शन. राधाराणी म्हणजे मग माझ्या भावाचं काय, माझा जो प्रेम विरह भाव होता त्याचं काय, त्याचंही दर्शन जगन्नाथपुरीमध्ये होईल म्हटले. कारण राधाराणीचं जे प्रेम आहे, कसं प्रेम करते राधाराणी भगवंताला एवढं, कसं काय शक्य आहे. तिचा जो राधा मादन भाव जो आहे, हा भाव पण प्रकट होईल कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने. हरी बोल. हेच राधाराणीचा भाव घेऊन श्रीकृष्ण प्रकट होतात चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये. आणि 18 वर्ष चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये राहिले आणि या जगन्नाथपुरीमध्ये हे जे वृंदावनची लीला आहे, हेच जगन्नाथपुरीमध्ये आहे. जगन्नाथपुरीमध्ये दरवर्षी हे आषाढ महिन्यामध्ये ही जी रथयात्रा होते, तर 3 मोठे मोठे रथ बनतात, फार मोठे रथ, जगातले सगळ्यात मोठं गाडी म्हणू शकतो त्याला, असं कुणाची गाडी नसेल एवढी मोठी, फार उंच रथ आहे. आणि या रथामध्ये असं पहिल्यांदा कोणाचा रथ आला होता, बलरामचा रथ निघाला होता सुभद्रेचा, पण पोहोचला कोणाचा पहिल्यांदा, बलरामचा पोहोचला. बलराम नंतर कोणाचा आला, सुभद्रा, नंतर कृष्णाचा रथ आला. आजही जगन्नाथपुरीमध्ये पहिल्यांदा रथ निघतो बलरामजींचा, त्यानंतर निघतो सुभद्रा मैयाचा, त्यानंतर निघतो जगन्नाथांचा, श्रीकृष्णांचा. जगन्नाथच आहे, श्रीकृष्ण आहे. तर सई गौर, सई कृष्ण, सई जगन्नाथ, जे चैतन्य महाप्रभू गौर आहेत तेच कोण आहेत, सई कृष्ण आहेत, आणि तेच कृष्ण कोण आहेत, जगन्नाथ आहेत. तर अशा प्रकारे ही जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा होते, लाखो लोक येतात, फार मोठा रस्ता आहे तिकडे, आणि त्याच्यामध्ये जगन्नाथांना बाहेर काढलं जात असं रथामध्ये. असं हे जी लीला आहे, तिथे गुंडीच्या मंदिर म्हणून एक आहे जगन्नाथपुरीमध्ये, जवळजवळ 3 किलोमीटरची ही यात्रा असते. त्याच्यामध्ये जे जगन्नाथ मंदिर आहे त्याला द्वारका समजलं जातं, आणि ते गुंडीच्या मंदिर वृंदावन समजलं जातं. आणि जेव्हा श्रीकृष्ण आले होते तर वृंदावन मध्ये, तर त्यांना त्यांच्या रथाला ते घोडे काढले, रथाचे घोडे काढले, आणि वृंदावनचे जे लोक आहेत त्यांनी स्वतः ओढायला लागले. ते म्हणजे श्रीकृष्णांना नेण्याचं कार्य आम्ही करू म्हणे, घोड्यांवर विश्वास नाही म्हटल्या, तर आम्हीच घेऊन जातो म्हणे कृष्णाला, आता सोडणार नाही कृष्णाला. तर अशा प्रकारे आजही प्रथा आहे, द्वारकेवरून हा भाव आहे,
की द्वारकेवरून श्रीकृष्णाला वृंदावनला घेऊन येतोय असा भाव त्या जगन्नाथपुरीमध्ये आज पण आहे. आणि या जगन्नाथपुरीमध्ये ही लीला होते, जगन्नाथांचा रथ बाहेर येतो आणि हे तिन्ही रथ एकामागे लावले जातात आणि लाखो लोक त्याला दोरीनं ओढतात, त्या रथाला ओढतात. तर कुणी गेले का जगन्नाथपुरीमध्ये रथ ओढण्यासाठी? प्रभूजी गेले. म्हणजे रथयात्रे दिवशी जाणारी महत्वाचं, रथयात्रे दिवशी गेला तर म्हणजे फार गर्दी असते पण जाणं कठीण आहे आणि रथ ओढायला मिळणार. जगन्नाथ असे आहेत की जगन्नाथ जसं भगवंतांना आलिंगन करायचं सुद्धा संधी जगन्नाथपुरीमध्ये भेटते रथयात्रे दिवशी. तर जगन्नाथांना असं उचलतात, आलिंगन करतात लोक, फार मोठे जगन्नाथ आहे आणि त्या जगन्नाथांना घेऊन रथामध्ये बसवायचं, त्यांना स्पर्श करू शकता, आलिंगन करू शकता असे भगवंत कुठे आहेत? तर दयाळू जगन्नाथ आहे, कृपाळू जगन्नाथ आहे जगन्नाथपुरीमध्ये. का एवढी दया भगवंतांची? तर भगवंत जे आहेत जगन्नाथ, हे जगन्नाथपुरीमध्ये या ठिकाणी अनेक सुंदर सुंदर लीला भगवंतांनी केलेल्या आहेत. पण प्रमुख असं जगन्नाथ जे आहेत दयाळू यासाठी म्हटले, जगन्नाथ सर्वांची सेवा स्वीकार करतात. आणि मी तुम्हाला पाठीमागच्या वेळेला सांगितलं होतं, भगवंत कलियुगामध्ये प्रकट अवस्थेमध्ये आजही उडीसामध्ये या जगन्नाथपुरीमध्ये आहेत. तर असं भगवंत सर्वत्र प्रकट असतात पण विशेष करून भगवंत आजही आपल्या भक्ताबरोबर लीला करत आहेत आणि दर्शन देत आहेत भक्तांना त्या ठिकाणी. तर हे जे जगन्नाथ आहेत, असं बघा एकदा मूर्तीची स्थापना झाली मंदिरामध्ये की त्या मूर्तीला घेऊन जाता येत नाही बाहेर, हा नियम आहे. एक असते मूर्ती अशी जी स्थापना केलेली असते, त्याची एक असते उत्सव मूर्ती, तर त्या उत्सव मूर्तीला तुम्ही घेऊन जाऊ शकता, छोटे विग्रह असतात ना त्यांना घेऊन जाऊ शकता बाहेर. पण एकदा मूर्तीची स्थापना झाली की त्याला हलवता येत नाही, त्यांना घेऊन जाता येत नाही, खाली कुठे फिरवता येत नाही. पण एकमेव असे विग्रह, एकमेव अशी मूर्ती भगवंतांची आहे जगन्नाथपुरीमध्ये की ज्यांना वर्षातनं एकदा बाहेर काढलं जातं आणि ती मूर्ती काही साधारण नाही, 9-10 फुटाची जगन्नाथ उंचल्या उंच आणि त्यांना मंदिराच्या बाहेर घेऊन येतात. तर असं एकमेव कलियुगामध्ये भगवंतांचं लीला आहे. कधी कधी काय होतं की माणूस जास्त आजारी पडला की डॉक्टरकडे पण जायचं होत नाही, कधी कधी डॉक्टर्स घरी येतात व्हिजिटला येतात, डॉक्टर असे काही व्हिजिटिंग डॉक्टर पण असतात. तर डॉक्टर घरी येतात आणि तपासतात का तर म्हणे अहो एवढा आजारी आहे की आता दवाखान्यात जायला पण काय नको वाटायला लागलंय किंवा जाऊ शकत नाही, एवढा आजारी आहे तर घरी येऊनच डॉक्टर चेक करतात. तसं म्हटलं की एवढे लोक या भवसागरामध्ये गुंतलेले आहेत, संसार सागरामध्ये एवढे आजारी आहेत ते लोक, काम क्रोध लोभ मत्सर द्वेष निंदा अहंकार याचा रोग झालेला म्हणजे रोग लागलेला आहे आणि एवढे आजारी आणि एवढे रोगीट राहतो लोक आहेत या संसारातली. म्हणले यांना मंदिरात जायचं नको वाटतंय, मंदिरात जायला नको वाटतंय म्हणते भगवंत. रोग तर झालाय पण दवाखान्यात जायचं नाही, तसं लोकांना रोग तर झालाय पण मंदिरात नाही जायची इच्छा. तर ते तंदिरामध्ये जातात, तंदिरामध्ये तन म्हणजे शरीर, तर मन 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 सगळ्यांचं आजारी आहे की नाही, आहे की नाही मन आजारी आहे की नाही? मनावर इलाज करायला कोणी जायला तयार नाही आणि एवढं मन आजारी आहे, ज्यांचं मन एवढं आजारी आहे, जे एवढे या संसारात गुंतलेले आहेत मंदिरात यायला वेळ नाही, त्यांच्यासाठी जगन्नाथ मंदिरातनं बाहेर येतात. एखाद्याने खिडकीतनं वरनं जरी दर्शन केलं तो कितीही पापी असला तर नरकात जाऊ शकत नाही, एवढं जगन्नाथांच्या दर्शनाचं पुण्य आहे. नुसतं त्या रथामध्ये बसलेले जगन्नाथ पाहिले आणि जर तुम्ही त्या दोरी ओढली तर तुमचं तिकीट कन्फर्म झालं भवसागरामध्ये तरुण जाण्याचं तिकीट कन्फर्म झालं त्या रथाची दोरी ओढली तर. तर अशी जगन्नाथांची लीला आहे. तसं जगन्नाथांचं एवढे अपाट लीला आहेत पण त्या रथ जो बनतो जगन्नाथपुरीचा तो फार विशेष आहे. तो रथ विशेष लाकडापासून बनतो, तसे जे विशेष लाकूड मागवलं जातं अक्षय तृतीये दिवशी हे रथाचं उद्घाटन होतं, ते करायला सुरू केला होतो रथ. जवळजवळ 52 दिवस म्हणजे लागतात, 2 महिने जवळपास लागतात रथ बनवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये 24 तास 58 दिवस, दिवसभर रात्रभर तिथं काम चालू असतं.
आणि भरपूर लोक ते रथ बनवायला असतात. जवळजवळ 200 लोक ते रथ बनवतात. तीन रथ असतात भगवंतांचे आणि तिन्ही रथ त्याची चाकं आहेत. तर सगळं माप वगैरे हिंसामध्ये दिलेलं आहे सगळं. हे एकदम स्पेशल रथ आहेत भगवंत. असं नाही की आपलं काहीतरी बनवलं. प्रत्येक वर्षी नवीन रथ बनवला जातो एवढा मोठा. मला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा तीन रथ आहेत. तर तिन्ही रथाची साकं आहेत सांगितलं इथं. मी असं ऐकत होतो, फार डिटेलमध्ये सांगणार नाही तुम्हाला, की जगन्नाथांचं चाक 16 चाकांचा रथ आहे. 16 चाक आहेत त्याला, मोठी मोठी चाक आहेत 16. आणि बलदेवाचं जे रथ आहे त्याला 14 चाकं आहेत. आणि सुभद्रेचा जो रथ आहे त्याला 12 चाकं आहेत. आणि एका चाकाची उंची, तर जगन्नाथांच्या चाकाची उंची जवळजवळ 6 फूट उंची आहे चाकाची. म्हणजे जवळजवळ मोठे आपल्या उंची एवढी चाकं आहेत. विचार करू शकता रथाचा चाक एवढं मोठा आहे. आणि बलरामजींचा रथ आहे त्याची चाक अजून उंच आहे, 6 फूट 8 इंच. सुभद्रेचंही 6 फूट 8 इंच. याच्या मग काही कथा आहेत की का असं. नुसते चाकावरती एक प्रवचन होऊ शकते की का चाकाची उंची एवढी, कशासाठी हे चाक एवढं मोठं, 16 चाक कशासाठी. तर भगवंताची लीला आहे त्याच्या पाठीमागे हा रथ बनण्यामध्ये सुद्धा. तसंच रथाची उंची, तर जवळजवळ जगन्नाथांचा रथ 45 फूट उंच आहे. 45 फूट उंच म्हणजे 4 मजली बिल्डिंग असते का, 4 मजली बिल्डिंग, तेवढा रथ उंच आहे. जगामध्ये एवढं मोठं वाहन आहे कुणाचं? जगन्नाथांचं आहे. 45 फूट उंच आहे. बलरामजींचा जो रथ आहे तो पण 45 आहे. सुभद्रेचा 44.6 इंच उंच आहे रथ आहे. रंग आहे जगन्नाथांच्या रथाचा पिवळा रंग आहे, बलदेवांचा निळा रंग आहे, सुभद्रेचा काळा आणि लाल रंगाचा रथ आहे. तर फार सुंदर रथ. तिथे वेगळे घोडे आहेत, शंख आहेत. प्रत्येक रथावर वेगवेगळे देवी देवताची चित्र काढलेली आहेत, नक्षीकाम केलेलं आहे, वेगळ्या कलरचा कपडा लावलेला आहे, झेंडे वेगळ्या कलरचे आहेत. भरपूर त्या रथाची माहिती आहे. तर आपलं प्रवचन होणार नाही सांगायला. तर लक्षात एवढंच ठेवायचं की जे जगन्नाथ आहेत ते जगन्नाथ फार कृपाळू आहेत. एकदा तरी आयुष्यामध्ये जगन्नाथपुरीमध्ये तिथले जगन्नाथ भगवंत आहेत त्यांचं दर्शन घ्यायला सांगितले. बघा विठ्ठलजींचे विग्रह आहेत पण ते विग्रह कधी बदलले जातात का? भगवंत स्वयंभू आहेत विटेवरती आणि त्यांना कधी बाहेर काढलं जातं का? नाही. पण जगन्नाथपुरीमध्ये ते 9 कलेवरम म्हणून असते. दर 12 वर्षांनी ती मूर्ती बदलते जगन्नाथपुरीमध्ये. तर भगवंत बदलतात तिथे. ते बदलतात कसे त्याचे पण फार सुंदर लीला आहे. 9 कलेवर त्याला असं म्हणतात. आणि ती स्नानयात्रा झाली तर मागच्या 10 दिवसापूर्वी 11 दिवसापूर्वी आपण जे स्नानयात्राचा जगन्नाथ स्नानयात्रा जगन्नाथांचं प्राकट्य. तर भगवंत आजारी पडण्याची लीला करतात. मी सांगितलं आता 15 दिवस जगन्नाथपुरीमध्ये दर्शन होत नाही गेलं तर. मंदिर बंद असतं, फक्त ते डॉक्टर असतात आयुर्वेद त्यांचं चालू असतं जडीबुटी. तर ते भगवंतांना खायला घालतात औषध फक्त. आणि भगवंत डाएटवरती आहे 15 दिवस झाले जगन्नाथ भगवंत. आणि जगन्नाथपुरीमध्ये फार सुंदर लीला भगवंताने केलेली आहे. आणि जगन्नाथ काय करतात त्या 15 दिवसामध्ये जे अतिशय शबर नावाचे लोक आहेत, शबर जातीचे म्हणजे आदिवासी लोक आहेत, ते येऊन भगवंतांना ट्रीटमेंट करतात. तर भगवंतांना ताप येतो, खरं ताप येतो बरं का भगवंतांना. असं हात लावला तर गरम लागते भगवंतांना. भगवंतांना शिंका येतात, नाक गळतं भगवंताचं. तर ते त्यांचा अनुभव सांगतात पूजाचे लोक तिथले. तर भगवंताला थंडी वाजते, 15 दिवस भगवंत आजारी पडतात आणि कुणालाही दर्शन नसतं भगवंताचं. पण खाऊन पिऊन 15 दिवसामध्ये ठणठणी झाले की मग राजासारखे बाहेर पडतात सर्वांना दर्शन देण्यासाठी. आणि भगवंत बघत नाहीत कुणी मुसलमान आहे, कुणी ख्रिश्चन आहे, कुणी हिंदू आहे, सर्वांना दर्शन होते. एखादा मुसलमान जरी असेल आणि कुणी त्यांनी जर जगन्नाथचं दर्शन घेतलं तरी सुद्धा भगवंत जगन्नाथ त्यावर कृपा करणार आहे. तर त्याला भाऊसागरातून त्याचा उद्धार होणार आहे. फार दयाळू आहे जगन्नाथ भगवंत. आणि भगवंत असं म्हटलंय की जगन्नाथ भगवंत एवढे दयाळू आहेत की भगवंत म्हणले की अरे हरे कृष्ण मंत्र म्हणा म्हणलं तरी वेळ नाही म्हणताय, सत्संगला यायचं म्हणलं तरी वेळ नाही म्हणताय, भजन करायला वेळ नाही म्हणताय, काम पडले आपल्याला एवढं. भगवंत जगन्नाथ एवढे दयाळू आहेत. खायचं तर करताय जमतं का म्हणले तुम्हाला? खायचं जमतं का? प्रसाद खा म्हटले बघ, केवळ भगवंताचा जगन्नाथांचा प्रसाद खाऊन उद्धार होऊ शकतो. एवढे जगन्नाथांच्या प्रसादाची महिमा आहे. आणि पाठीमागच्या वेळेला मी सांगितलं
दररोज जवळजवळ 1 ते 1.5 लाख लोकांना पुरेल एवढा भोग जगन्नाथांना लागतो. एवढा पदार्थ भगवंतांना खाऊ लागतो जगन्नाथपुरीमध्ये. लाखो लोक प्रसाद घेतात. असं नाही की ताटामध्ये एवढ्या एवढ्या वाट्या देवालाही नाही. मी बऱ्याच घरामध्ये बघितलेलं आहे, देवाला भोग द्यावा एवढं ताट, त्यात एवढ्या एवढ्या वाट्या, पोरं खेळायचं ते भांड्या कुठल्या असल्या वाट्या, आणि त्यात देवाला भोग दाखवतो. किती महान भाव आहे आपला, किती मोठं मन आहे. तुम्हाला जाऊ द्या एवढं वाटेल, चालेल का? म्हणजे भगवंत साकार रूपामध्ये आहेत आणि ते ग्रहण करतायत असं अजून मनात पटलं नाही. ते म्हणाला बरोबर आहे का? पटलंय का? मग एवढ्या वाटेत दिलं नसतं ना. भगवंत जगन्नाथपुरीमध्ये भगवंतांना वाटी बिटी नाही, ताटबी नाही. डायरेक्ट ते मडके जे आहेत, हांडे जे आहेत मातीचे, ते डायरेक्ट तिकडे आणून भगवंतापुढे ठेवले जातात. 7 वेळा दिवसातून बोला टनानी, बोला टनानी, तर एवढं भगवंताला खायला घालतात 7 टाइम. आणि गरम गरम भगवंतांना सांगितलंही नाही. थोडं जरी त्यात चुकलं काय भोग बनवताना, केस पडला, जगन्नाथ स्वीकार करत नाही. एकदाची घटना घडली, ते पाणी लावून बघतात असं हातामध्ये, हातामध्ये पाणी घेतात आणि त्यामध्ये बघतात काय दिसतंय. जगन्नाथ जर दिसले त्यामध्ये पुजाऱ्याला, तर समजायचं की भोग शुद्ध आहे, नैवेद्य शुद्ध आहे, आणि म्हणूनच आरत्य घेतात. नाहीतर मग अशी घटना घडली एकदा, त्यामध्ये जगन्नाथ दिसेच न झाले त्या हातामध्ये भोग लावताना. काय झालं, सगळं पुन्हा चेक केलं तर एका प्रश्न नैवेद्यामध्ये केस निघाला होता, तर ते सगळं टाकून दिलं, पुन्हा नव्याने बनवलं. एक एवढं करोड लाख किती लोकांचं बनवलं असेल ते, तर एवढं सगळं भोग टाकून दिला, परत बनवलं. अतिशय शुद्धता आहे जगन्नाथपुरीमध्ये. कांदा लसूण तर देवाला चालतच नाही, तर टमाटर सुद्धा वापरत नाही, फार कसे बनवतात बघा. आणि बाहेरचं कुठल्या व्यक्तीला तिकडे अलाउड नाहीये. स्वच्छ आंघोळ करून विहिरीचं पाणी काढतात, 2 विहिरी आहेत, गंगा आणि यमुना, आतमध्ये किचनमध्ये, तर तिथं प्रकट झालेलं आहे गंगा यमुना. त्यांचं पाणी वापरायचं, भोग बनवायचं, अतिशय शुद्ध. ते जवळजवळ 2000 स्वयंपाकी कामाला आहेत तिकडे. कामाला म्हणजे पैसे देऊन नाही, सेवेकरी, तर सेवा करतात ते जगन्नाथाची. त्यांची आयुष्यभर परंपरेनं सेवा चालत आलेली आहे, जगन्नाथसाठी भोग बनवायची सेवा, तिकडे प्रथाच आहे. तर भोग लावायची सेवा वेगळ्याला, बनवायची सेवा वेगळ्याला, भगवंताची आरती करायची सेवा वेगळ्याला, असे परंपरेनुसार सेवा आहे. तिथल्या पुजाऱ्यांना पंडा म्हटलं जातं. पंडा म्हणजे जगन्नाथपुरीमध्ये गेला अशी मोठी डेअरी असते, त्यामुळे अशी मोठी दागिने, सोन्याचे चेंज चेन आता बांधते, मोठे मोठे पंडा असतात तिकडे जगन्नाथपुरीमध्ये. तर हे जे जगन्नाथ भगवंताचे पुजारी आहेत, फार श्रीमंत असत आणि इतक्या मधुर लीला जगन्नाथ करतात. विशेष करून जगन्नाथांना खाण्यासाठी, जगन्नाथ का भात जगत पसारे हात, जगन्नाथचा भात खाण्यासाठी पुरी दुनिया आसुसलेली आहे. एक गण तरी त्या भाताचा मिळावा जगन्नाथचा, अशी अपेक्षा आहे. जगन्नाथपुरीमध्ये गेला तर तुम्हाला असं मार्केट दिसेल, इथं कसं बसलं भाजीवाले, इथं नाही 1.5 किलो भाजी द्या, बटाटे द्या 1/2 किलो, तसं तिथं जाऊन म्हणू शकता थोडंसं भात द्या, मग ते तुम्हाला भात वाढतील, तुम्ही त्यांना 10 रुपये द्यायचे. मार्केट आहे असं, जे भगवंताला लागतं ते बाहेर येतं आणि ते विकलं जातं असं सर्वांना, आणि ते आपण घेतो, खरेदी करतो. तर असे जगन्नाथ फार दयाळ, केवळ प्रसाद खाऊन कलियुगामध्ये उदार, किती सोपं आहे की नाही, पण तो भावनेनं, त्या भावनेनं प्रसाद भगवंताला लागवा, एवढ्या वाटीत दाखवलं कसलं भाव प्रकट होईल तुमचा, आहे की नाही. तर भगवंतांना राजेशाही भोग म्हणतात. कधी तुम्ही इस्कॉनच्या मंदिरामध्ये गेला किंवा पंढरपूरला सुद्धा मी पाहिलं, विठ्ठलाचं जे ताट आहे, एवढं मोठं ताट आहे चांदीचं, बऱ्याच वेळेला मी खाल्लं. तर भगवंताचा महाप्रसाद दररोज खायचो, तर एवढं मोठं. तर जे बडवे होते, ते बडवे आमच्या फ्लॅट शेजारीच राहायचे गोपाळपूरमध्ये, तर ते रोज घेऊन यायचे. रोज भगवंताला पुरण पोळी आणि कित्येक पदार्थ भोग लागतात, 12-13 मोठे पदार्थ असले असले वाढले असत मोठे मोठे, एवढं मोठं ताट असतं भगवंताला, आणि ते रोज भगवंताला भोग लागत. पण जगन्नाथपुरीमध्ये मात्र जेवढं शिजवलंय तेवढं सगळंच भोग लागतं, असं शास्त्राचा नियम आहे, आपण नाही पालन करत तो भाग वेगळा. असा भोग लागत नसतो, त्यातलं थोडं काढायचं देवाला दाखवायचं आणि परत जाऊन मिक्स करायचं, हे पण चुकीचं आहे.
खरं तर शास्त्रात सांगितलंय की सगळं जेवढं बनवलंय तेवढं देवाला दाखवायचं आणि तेवढं परत जाऊन खायचं. असं नाही की परत स्वतंत्र वेगळं करून खायचं आपल्या गरम गरम, तर असं पण नाही. म्हणजे एवढं आहे पण आता आपण एवढं पालन करत नाही, पण कमीत कमी आपण चांगल्या पद्धतीनं एका माणसाला पुरेल असं एक भगवंत एक व्यक्ती आहे तर मोजायला पाहिजे किती लोक आहेत अल्टरमध्ये, किती जण आहेत बसलेले आहेत मंदिरामध्ये, त्यांना पुरेल का, अशी एक भावना त्या भोग लावण्याच्या पाठीमागे आहे. भोग लावायचं म्हणजे काही नुसतंच आपलं प्रक्रिया नाही की बाबा नेऊन आता आपटले दावावं लागते भोग आमच्या ह्यासाठी. नामदेव महाराजांना आहे की नाही त्याचे वडील रोज भोग दाखवायचे, पण एकही दिवशी काय झालं, वडील गेले गावाला आणि त्यांना भोग दाखवा म्हणले नामदेव महाराजांना. नामदेव महाराज तर गेले पण त्याने बघितले भगवान खात नाही, आमच्या वडिलांच्या हातून खातात आणि माझ्या हातून खात नाही, आणि त्याने म्हणजे डोकं आपटून घेतो म्हणजे त्याने आता तो खा नाही तर पांडुरंगाला खावं लागलं, ते भोग स्वीकार करावा लागला. तर भोग दाखवण्याच्या पाठीमाग ही भावना आहे आणि केवळ भोग. प्रोपा तर म्हणायचे की काही चिंता नाही करायची, केवळ भगवंतांना भोग दाखवायचं आणि खायचं, त्याने मन पण शुद्ध होतंय आणि शरीर पण शुद्ध होतंय, तन शुद्धी मन शुद्धी सगळंच आहे. भोग भगवंतांना दाखवला की सगळंच शुद्ध होऊन जाते, पण धनशुद्धी सुद्धा होते. कारण धन कशासाठी कमवतो आम्ही, खायसाठीच, पोटासाठीच कमवतो. म्हणजे कमवलेलं आहे ते भगवंतांना दाखवतो आपण जेव्हा, तर ही फार मोठी प्रक्रिया आहे. तुम्हाला वाटेल की आपण कसं विशेष करून महाराष्ट्रामध्ये तर पाडवा आला, काही दिवाळी असली, काय अक्षय तृतीय असली की तेवढं आपलं देवाला पुरणपोळी केली दाखवतात, ते पण असं असं दाखवतात झालं. पण दररोज मी जे खातो ते देवाला भोग दाखवलं पाहिजे, त्याशिवाय मी खाणार नाही, असा जो भाव प्रकट व्हायलाच पाहिजे. भगवान जेवले का हो? आपल्या घरातला देव जेवला का, असा विचार जेवण्यापूर्वी सगळ्यांच्या मनात येतो का, तर असा पण विचार यायला पाहिजे. देवाला दाखवलंय का? केवळ हा विचार मनामध्ये आला, प्रभुपाद महाराज म्हणायचे भरपूर खा, इथपर्यंत खा म्हणा, इथपर्यंत, इथपर्यंत समजतोय नरड्याला येईपर्यंत, इथपर्यंत खा आणि हरी गुण गा, राधा कृष्ण गुण गावा, दुसरं संसाराचं गुणगान करू नका, इथपर्यंत खाऊन मग ते प्रसाद पचणार. भरपूर खा पण तुम्ही भगवंताचं संयनामृत पाहो, काय राधा कृष्ण गुण गावा, प्रेमी डाकू श्री चैतन्य काय जय निमाय जय निमाय, भगवंताचं गुण गात गात खावा. तर अशा प्रकारे आपण सर्वांनी निर्धार करायला पाहिजे. आमचे बरेच भक्त आहेत बरं का, म्हणजे काही भक्त असे आहेत तर ते पाणी सुद्धा देवाला दाखवल्याशिवाय घेत नाही. तर जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथपुरीचा प्रसाद आणतात काही लोक घरी, जगन्नाथपुरीचा प्रसाद हजारो वर्ष टिकू शकतो, जगन्नाथचा भात खराब होत नाही. तर तिथला भात कधी कधी लोक घेऊन येतात, असे एक महान संत वृंदावनचे आम्ही ऐकलं त्यांच्या मुखातून. दररोज उठल्यानंतर ते सर्वात प्रथम जगन्नाथचा प्रसाद ग्रहण करतात, जगन्नाथपुरीमधला जो भात आपण आणलेला आहे तर ते एक कण तोंडामध्ये टाकतात आणि मग दुसरं काय खायचं खातात दिवसभर. सुरुवात भगवंताच्या प्रसादाने, कारण आपला एवढा शुद्ध भाव नाही भोग दाखवण्याचा. तिथला जो आपण भोग नुसतं दाखवणं तरी सुरू करा, त्याच्यामध्ये अजून शुद्धता यायला वेळ लागेल. म्हणून घरामध्ये सर्वांचं कर्तव्य आहे, असं नाही की फक्त स्त्रियांसाठी सांगत आहे, महिलांसाठी सांगत आहे, सर्वांचंच कर्तव्य आहे की भोग दाखवूनच खायला पाहिजे. पण बाहेर जरी गेला तरी कुठं आपण फोटोला भोग दाखवू शकतो, ही आपली भावना पाहिजे. प्रभुपादाने लिहिलेलं आहे स्पष्टपणे, जे लोक देवाला न दाखवता खातात ते केवळ आणि केवळ पापच ग्रहण करत आहेत. देवाला न दाखवता जे खातोय आपण ते पापच खात आहे. आज जे संसारामध्ये दुःख आहे, मी तर लोकांना ओरडून ओरडून सांगतोय तुम्ही काही सुद्धा करू नका, इव्हन त्या माळा सुद्धा करू नका आणि सत्संगला सुद्धा येऊ नका, तुम्ही एकच गोष्ट करा, तुम्ही देवाला दाखवून नैवेद्य खावा रोज घरामध्ये, मांसाहार करू नका, नशापान करू नका, जुगार करू नका, व्यभिचार करू नका, हे चार नियम पालन करा आणि देवाला दाखवलेलाच प्रसाद ग्रहण करा, भोग ग्रहण करा. बघा घर तुमचं गोकुळासारखं होईल, एवढंच पालन करायचं बाकी काही नाही, पण एवढंच जमत नाही काही समस्या. इव्हन तुम्ही नामस्मरण जरी नाही केलं, एवढं केल्यानंतर नामस्मरण करण्याची बुद्धी सो येईल,
भाग वेगळा. आणि एवढं जरी केलं तरी फार सुखी होणार, तुम्ही फार सुखी होणार. पण आज लोक मांसाहार करतायत, नशापान किती मोठ्या प्रमाणात चालू आहे, जुगार, व्यभिचार आणि बऱ्याच काही गोष्टी चालू आहेत. तर त्यामुळे काय होते, लोक किती दुःखी आहेत बघताय समाजामध्ये, तर फार भयानक दुःखी आहेत. आणि विशेष करून जे खातोय ना आपण, तर ते देवाला दाखवूनच खायला पाहिजे असा संकल्प आपण घेतला पाहिजे. अन्यथा बघा, आणि भगवंतांना काय दाखवतो, त्याचा अर्थ दुसरा पण निघतो. काय निघतो, देवाला दारू चालते का नाही चालत, तंबाखू बिडी काय चालत नाही देवाला, आणि मांसाहार देवाला नाही चालत मांसाहार. तर देवाला जे चालतं ना तेच आपण खायचं, असा अर्थ झाला ना याचा, बरोबर आहे का? तर जे भोग दाखवत आहे तर त्यांनी अजून शुद्धतेने दाखवा, आणि जे दाखवत नाही त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये जे बनतंय ते तुम्ही देवाला दाखवू शकता, त्याशिवाय खायचं नाही. समजलं का? ते पापच आहे, आणि जे पाप खाणार, पाप होणार आणि दुःख निर्माण होणार. आणि प्रसाद खाल्ल्यामुळं मन तर स्वच्छ होणार आहे, शरीर पण स्वच्छ राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय, जसं चायनामध्ये पण हरे कृष्णाचे भक्त आहेत, चीन देशामध्ये तर काय खातात मग लोक माहिती आहे तुम्हाला, ते चायनीज नूडल्स, मेंच्युरियन, काय काय खातात ते चायनीज पदार्थ, तर ते पण देवाला बहुत दाखवत. देव खात नाही का ते? चायनीज खाऊ शकतो देव, आहे की नाही? तर तुम्हाला नूडल्स आवडतंय तर तुम्ही नूडल्स करून भगवंतांना दाखवू शकताय. प्राथमिक अवस्थेमध्ये सांगतोय, असं आपल्याला आवडतंय ते देवाला खायला पाहिजे असं नाही, पण हे खरा धाव नाही आहे, खरं देवाच्या आवडीसाठी बनवायला हवं. तर पण तुम्हाला खायचंय तो वडापाव खायचंय, गाड्यावर जाऊन खाणे खाऊ शकता ना, भगवंतांना दाखवून खा, तर तुम्हाला पाप नाही लागणार. तुम्हाला जे काही खायचं, फक्त मांस भगवंत खात नाहीत ना, कसं दाखवणार भगवंतांना मांस? आहे दाखवू शकतोय मच्छी. असा एक तथाकथित स्वामी भारतामध्ये आहे, त्यांचा मठ पण आहेत मोठे मोठे, तेवढे माशाचा भोग लागतो, माशाचा मच्छरीचा भोग लागतो. फार मोठे प्रसिद्ध व्यक्ती भारतातले, ब्रह्मचारी संन्यासी, तेवढे मासे खातात ते लोक. लोकांना समजत नाही देव मासा खातो का? मासा कानात आहे, तोंडात नाही देवाच्या. मकर, कुंडले, तळपती, कानामध्ये आहेत बघ ते मासे. तर मासा, अंडी खातो देव नाही? तर ते पण मग देव खात नाही, आपण कसं खाणार? ऐक म्हणून ह्या गोष्टी वरच्या आहेत, दुसरं काय नाही. देवाला चालत नाही म्हणजे आपण खायचं नाही. आणि देव नशापान पण करत नाही, बऱ्याच गोष्टी करत नाही देव, तर आपण इथे करायच्या नाही. अशा प्रकारे केवळ भगवंतांना प्रामाणिकपणे नैवेद्य अर्पण करून, आणि प्रभुपाद विदेशामध्ये गेले, प्रभुपाद विचार करा, जेव्हा स्वतः हाताने बनवत असतील, विदेशामध्ये कसे काय मुक्त तयार झाले असतील विचार करा. ते काय हरे कृष्ण म्हणत नव्हते, ते काय करायचे, प्रवचनाला यायचे, आणि प्रभुपाद काय करायचे, मोठी बर्डी ठेवायची अशी टेबलावर पुढं, प्लॅस्टिकची नाही काचेची, कारण त्यामध्ये एवढे मोठे मोठे गुलाबजामुन असायचे, ते बाहेर न दिसायचे असे. आणि ते विदेशी लोक यायचे, प्रवचनाला येत नव्हते, ते प्रवचन झाल्यानंतर जे गुलाबजामुन मिळायचं मोठा मोठा, ते खायला यायचे. आणि मग त्यांचं काही लक्षण असायचं प्रवचनामध्ये, पण विचार करा, तो गुलाबजामुन साक्षात प्रभुपादाने हाताने बनवलेला आणि राधाकृष्णांना अर्पण केलेला गुलाबजामुन आहे, हे साधारण गुलाबजामुन नाही. ते एक गुलाबजामुन खाल्ला जिंदगी बदलली त्यांची, हजारो भक्त तयार झाले ते विदेशी लोक. त्याला काय कळत नव्हतं, देव कळत नव्हता, कसं राहायचं काही माहित, काहीच माहित नाही, पण केवळ प्रसाद ग्रहण केल्यामुळं ते लोक भक्त झाले एवढे मोठे, विदेशी लोक सुद्धा. म्हणून या ठिकाणी प्रसादाची फार महिमा आहे. आपण पण बघा, एवढे सत्संग, एवढ्या बैठका, एवढं काय 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 चालू आहे समाजामध्ये, कुठे प्रसाद असतो का? दोन चार तास बसवून घेते पण प्रसाद नाही, काय उपयोग आहे? लग्नाला गेला लोक काय म्हणते, जेवायला चांगलं असतो म्हणजे लग्न लय भारी होतो म्हणते, बरोबर आहे? लग्नाला गेला जेवाय तसं तांदूळ टाकायला मागायला फिरा म्हणजे कसं वाटणार, कोरडं कोरडं होईल ना ते. आणि लोक जिकडे सत्संग आहे, जिकडे भगवंत आहे, तिकडे प्रसाद आहे. भगवंत आहे म्हणजे सुंदर दर्शन आहे, भगवंत आहे म्हणजे प्रसाद आहे. बरेच लोकांचे असे काय मोठे 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 काय संस्था आहेत, बरंच काय आहे आम्ही बघितलं, पण तिकडे मंदिर नाही, भगवंतांना फुलं नाही. भगवंत पण असतात काही काही ठिकाणी, देव असतो बरं का, मूर्ती असते,
फार त्या मूर्तीच्या अंगावरती वाळवी लागलेली असते, पाली फिरत असतात, बरंच काय असते, धूळ बसलेली असते, प्लॅस्टिकचा हार काढकवलेला असतो गळ्यामध्ये. भक्ती मार्ग नाही हा, हे लक्षात घ्या. काही असे काही सत्संग होतात तिकडं काय ते देवाचं काय कीर्तन सोडून हरे कृष्ण विनाय राम कृष्ण हरे विनाय काही देशभक्तीपर गीतच गाते ते. अशा काही संस्था आहेत त्या काहीतरी इकडलं तिकडलंच गाते. तर म्हणजे भक्ती मार्ग काय समजून घ्यायला हवा. भगवंतांचं सुंदर दर्शन, भगवंताला सुंदर कपडे, भगवंताला सुंदर नैवेद्य अर्पण केला आणि असा प्रसाद असा अर्थात द्रौपदांनी एकच काम केलं. प्रसाद द्रौपदांची इच्छा होती मंदिराच्या आसपास 10 मैल अंतरावरती कोणीही उपाशी नाही राहायला पाहिजे कमीत कमी द्रौपद म्हणायचे. म्हणून प्रसाद वितरण चालू ठेवा. आपणही प्रसाद बनवतो लोकांना देतो तर ते फार मोठी महिमा आहे प्रसादाची. ते प्रसाद खाऊनच भक्ती मार्ग सुरू होणार आहे. प्रसाद खाल्लं तर बाकीच्या खायच्या इच्छा नष्ट होतील आणि तर मग प्रसाद नाही खाल्लं तर बाकीचं खायची इच्छा होईल. म्हणून घरी सुद्धा भोग लावला पाहिजे. प्रभुपादांनी 2 गोष्टी केल्या विदेशामध्ये गेल्यानंतर. पहिलं प्रसाद सुरू केला. प्रभुपाद वय वर्ष सत्तर वयामध्ये लोक काय करतात किती कठीण आहे त्यांचं वय झालं त्यांना कळत. प्रभुपाद दर रविवारी संडे फिश म्हणून प्रोग्राम असायचा. तिथं जेवढे काय 100-200 लोक येते एकटे प्रभुपाद 70 वयाचे स्वयंपाक करायचे एवढ्या लोकांचा. ते लोक डायरेक्ट कार्यक्रमाला यायचे. सेवा करायला आधी कोणी येत नव्हतं. तर सगळं चिरायचं, कट करायचं, भोग बनवायचा, देवाला अर्पण करायचा आणि ते विदेशी लोक येणार खाणार ताटामध्ये. पत्रावळे नव्हते, ताट होते. तर ताटामध्ये खाणार आणि प्लेटात तसेच टाकून देणार आणि जाणार निघून. मग रात्री 9-10 वाजायच्या कारण तिकडं उशिराच रात्रीच जीवन चालू होतं विदेशामध्ये. कधी कधी 12-1 वाजायच्या मग रात्री 12-1 वाजता प्रभुपाद ताट साफ करायला सुरू करायचे एकटेच. आमच्या मध्ये भांडी घासायला आम्ही सेवा तर दिली माताजी नावाबाबी कार्यक्रम झाल्यावर हात लावत जावा थोडासा तुमचा. पण प्रभुपादांचं असं नव्हतं. प्रभुपाद स्वतःच भांडी घासायचे तेवढेच ताट पण घासायचे. 70 वयाचा माणूस काय गरज होती. प्रभुपाद नुसता सत्संग घेऊ शकले असते की नाही, घेऊ शकले असते की नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय प्रवचन झालं, प्रवचन संपलं, हरे कृष्ण चला असं करू शकले असते प्रभुपाद. पण प्रभुपादांनी प्रसाद ठेवला. म्हणजे प्रसादाची महिमा किती आहे तुम्ही जाणून घ्या. आणि असा प्रसाद विशेष करून प्रभुपादांच्या अशुद्ध भक्ताच्या हातचा प्रसाद खाऊन लोक संन्यासी झाले मोठे मोठे विदेशी लोक ज्यांची काही पात्रता नाही. म्हणून कुठेही गेलं आपला प्रसादावर फार जोर असतो. पहिले प्रसाद द्या. प्रसाद बनला का चांगला बनवा. आम्ही तूप टाकून बनवा, काजू टाका, बदाम टाका भगवंतांच्यासाठी. लोक प्रसाद म्हणले की आम्ही कधी कधी काय म्हणतो मंदिरामध्ये आलो थोडं प्रसाद घेऊन जावं ना द्या ना म्हणतो. त्यांना वाटते प्रसाद म्हणजे हातावर एवढं एवढं द्यायचं असतं. त्यांना म्हणायला लागते अहो जीवन जावा जेवायचं बी आहे का. इस्कॉनमध्ये प्रसाद म्हणलं की प्रसाद म्हणजे काय प्लेट भरून प्रसाद. पण बाहेरच्या लोकांना प्रसाद म्हणलं की एवढं वाटते द्रोण द्या हातात द्या म्हणते ते. महाराष्ट्रात तर प्रथाच आहे साखर किंवा खडी साखर हातात ठेवायची. पण मला सांगण्याचा उद्देश आहे की हरे कृष्ण संस्था आहे याच्यामध्ये शुद्धता तुम्ही जाणून घ्या. बाहेरच्या ज्या संस्था आहेत बरेच लोक आहेत ना भगवंताच दर्शन आहे ना अभिषेक आहे ना कथा आहे ना कीर्तन आहे ना प्रसाद आहे काहीच नाही. सगळं कोरडं कोरडंच आहे. मला भक्ती मार्ग नाही म्हणत ना हे काहीतरी भरकटलेला अवस्था आहे काहीतरी. समजलं का. प्रभुपादांची एवढी क्षमता नसताना सुद्धा एवढ्या उतार वयामध्ये प्रभुपादांनी प्रसाद इस्कॉनचे दुसरे नाव आहे किचन मुवमेंट त्याला मराठी काय म्हणायचं स्वयंपाक चळवळ प्रभुपाद म्हणायचे या संस्थेचं दुसरं नाव आहे. कारण प्रभुपादांनी हरे कृष्ण महामंत्र देण्याच्या अगोदर सुद्धा प्रसाद दिला आणि मग मंत्र म्हणून घेतलं. आता खाल्ल्यानंतर थोडं गावं लागेल ना. प्रभुपाद खायला घालायचं आणि नाचा म्हणायचं. प्रभुपाद तेवढं म्हणजे पोटभरून प्रसाद खा आणि कीर्तनामध्ये नाचा भगवंताचं डोळ्याने सुंदर दर्शन घ्या बस जीवनाची पूर्तता झाली बाकी काय केलं नाही त्याचा. पण एवढं सुद्धा लोकांना नको वाटतं. मग
बऱ्याच गोष्टी या प्रसंग दुसरी गोष्ट प्रभूपादाने चालू केली विदेशामध्ये रथयात्रा. कारण जगन्नाथांनी ऐका पुराणामध्ये असं वर्णन आहे की हे जगन्नाथ जगन्नाथ पुरीचे जगन्नाथ भारत सोडून सात समुद्र पार करून विदेशाला जातील म्हणले आणि तेही प्रभूपादांच्या हातून कार्य झालं. कारण प्रभूपादांनी जगन्नाथ रथ पूर्ण जगात चालू केलं. जवळ जवळ आता प्रत्येक देशामध्ये रथयात्रा चालू आहे. लोक असं जगन्नाथच्या रथाला ओढतात आणि जगन्नाथ वगैरे चालू आहे. आणि जगन्नाथाचे सगळ्यात जास्त राधाकृष्णापेक्षा सुद्धा जगन्नाथांचे भक्त जगामध्ये भरपूर आहेत. तिथे भगवंताचं रूप आहे जगन्नाथ. हे कलियुगाचं विशेष अवतार आणि कलियुगातलं दैवता आहे. त्यामुळे ते आकर्षित करते कलियुगातल्या लोकांना जगन्नाथ. लहान मुलांनाही जगन्नाथ फार आकर्षित करतात. आणि श्रील प्रभुपाद लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना गाडी रथ बनवून दिला होता लाकडाचा आणि ते खेळायचे रथयात्रा म्हणून खेळायचे. पण हाच मुलगा जगात जाऊन सर्वत्र रथयात्रा चालू करेल असं कोणाला वाटलं नव्हतं. तरी फार मोठी क्रांती श्रील प्रभुपादांनी केलेली आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी हा निश्चय करूया की आम्ही खाईन तर काय खाईन प्रसादच खाईन. जरी बायकोनं भोग नाही लावला तुम्ही लावा तर पण ते प्रसाद देवाला दाखवूनच खा. देवाला न दाखवता खाणं पुन्हा पुन्हा मी सांगतोय हे पाप आहे. याच्यामुळे तुमच्या जीवनाचे दुःख येते त्याचं कारण हेच आहे. तुम्ही नुसता प्रसाद खाऊन बघा मन किती प्रसन्न होते. आणि जे खाताय त्यांनाही अनुभव आहेच पहिलं जीवन आणि आत्ताचं जीवन. कुत्रा बाई कुत्रा कुत्रा काय करतो देवाला भोग दाखवून खातो बरोबर आहे का खातो का नाही का. कुठलाही प्राणी देवाला दाखवून खात आपण त्यांच्यापेक्षा वेगळा आहे की नाही. आपण कसं करायचं देवाला दाखवूनच खायचं. हरे कृष्णा 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 हरे हरे.